विटाणांचे मोठे बंधू, दिलदार व्यक्तिमत्व, युवकांचा बुलंद आवाज, विटाणगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय सचिन भैया जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संपत जाधव, विनय जाधव, अमित जाधव, राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, अमोल जाधव, गजानन जाधव व मित्र परिवार विटा। चिंचणी या गावात काल शेतकरी हरी पाटील यांनी त्यांच्या सोनाली गायीचे डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात घातले। पोटच्या पोरीप्रमाणे वाढवलेल्या सोनाली गायीला 7वा महिना चालू आहे। पाटील कुटुंबाचा या सोनालीवर भलताच जीव आहे। लेकी सारखं गायीवर प्रेम करणाऱ्या या कुटुंबाने सोनालीचे डोहाळे जेवण थाटामाटात करायचे ठरवले होते। काल 7 महिन्यांच्या सोनाली गायीचे डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात घातले। एखाद्या स्त्रीचं डोहाळे जेवण जसे असते अगदी तसेच्या तसे हे डोहाळे जेवण पार पडलं। गावातल्या व शेजारच्या बायकांनी सोनालीचे खणा नारळाने ओटी भरून हळदी कुंकू कार्यक्रम झाला। त्यानंतर 200 माणसांच्या जेवणाच्या पंक्तीही उठल्या। चिंचणी परिसरात असे गायीचे डोहाळे जेवण पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याने ग्रामस्थांनी मात्र तोबा गर्दी केली होती। पाहुयात कसं होतं हे सोनालीचं डोहाळे जेवण। माझं नाव हरी कृष्णा पाटील असून मी एक प्रगतिशील शेतकरी आहे आणि प्राण्यांच्या प्रती उतराई व्हावी म्हणून मी ही गाय सांभाळलेली आहे। मी याला माझ्या मुलाप्रमाणे सांभाळतो आणि प्राण्याप्रती उतराई व्हावी म्हणून मी आज डोळे जेवण हा कार्यक्रम केलेला आहे। प्रत्येकाच्या घरी ज्यांच्या घरी गाय त्यांना काय सांगाल तुम्ही? हां, त्यांचं व्यवस्थित नीट संगोपन करावं आणि खिलार जातीची पैदास आपण करावी असं मला वाढवावी हीच इच्छा। ही आमची गाय सोनाली, हिला हौसनं आम्ही पाळल्या। आम्ही शेतकरी कुटुंब आहे, आमच्याकडे जनावरं बैलं सगळी होती, पण काळानुसार आम्ही बैलं विही बंद करून ट्रॅक्टर विक्टर आल्यामुळे बंद केलं सगळं। पण एक इच्छा म्हणून हिला जर सांभाळ केला आम्ही, आमच्या पुरगीप्रमाणे हिला जपतो आम्ही। जनावराचं ही कुठंतरी असावं, जोपासना व्हावी चांगली, गया असाव्या कुठंतरी, कुठं नाही कुठं पाळावे। त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांनी पण सांभाळ करावा, जास्तीत जास्त म्हणजे हे करावं गायांचं संगोपन। ही आज आम्ही गायीचे डोळे घातलेले आहे आणि गायीचे मालक श्री हरिभाऊ कृष्णा पाटील हे असून ह्यांच्या मनात एक बरेच वर्षापासून एक आपल्या गायीचं डोळे जेवण करायचं पहिल्या वेताला ही अशी इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार त्यांनी आज त्यांच्या गायीचं डोहळं जेवणाचं म्हणजे कार्यक्रम तर हे केलेला आहे। सर्व गावातील बायका वगैरे स्त्रिया आणि पुरुष मंडळी जेवणाचा कार्यक्रम वगैरे अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम चांगला झालेला आहे आणि आमच्यात आम्हाला गायीचे म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या घराण्याला छंद आहे। छंद असल्यामुळे घराण्याला छंद असल्यामुळे आम्ही सर्वांनीच आमच्यात गायी आहेत आणि ते गायीचे आम्ही संगोपन चांगल्या पद्धतीने करतोच आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंनी गायचं अशाच पद्धतीनं डोहळं जेवणाचा कार्यक्रम करावा किंवा त्याचं हे व्हावं, पुढं संगोपन व्हावं अशा पद्धतीने त्याचा कार्यक्रम घ्यावा। संकेत पाटील, तासगाव।